नमस्कार, माय मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे. कोविड 19 सारखा आजार सातत्यानं आता सातारा जिल्ह्यामध्ये चांगलाच पाय पसरू लागलेला आहे. कराड तालुका असेल, आता कोरेगाव असेल आणि सातारा शहर असेल, या ठिकाणी आता सातत्यानं आकडेवारी वाढताना दिसते. दोनच दिवसापूर्वी एक रुग्ण हा मुंबईवरून प्रवास करून सातारा सिटीमध्ये आला होता. तो मुंबईवरून प्रवास करून आलेलंच इथल्या स्थानिक नागरिकांना कळालं होतं. आपण आता इथल्या स्थानिक नगरसेवक आहेत, त्यांचे मिस्टर आहेत, त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहे की कशा पद्धतीनं तो आला होता आणि तुम्ही सतर्कता दाखवून कशा पद्धतीनं त्याला उपचारासाठी नेलेलं. नियमितप्रमाणे मी आपलं वॉर्डमध्ये माझ्या संपूर्ण प्रभावामध्ये माझी फेरी असते, त्या पद्धतीने या ठिकाणी फेरी मारत असताना या ठिकाणी असणाऱ्या बेबी ओतारे त्यांनी सांगितलं की मेहरबानी, या ठिकाणी पहाटेच्या वेळेला दोन लोक आलेत, चांगले जाडजूड आहेत, असं पटाने ड्रेस घातलेली, त्यामुळं आम्हाला भीती वाटते आणि कॉलनीत थोडंसं वातावरण दहशतीचं झालं आहे. मी समोर पाटील साहेबांना वगैरे सांगितलं आहे, पण त्याच्यानंतरनं मी म्हणलं घाबरू नका, आपण स्वतः जाऊन चौकशी करूया. मी त्यांना घेऊन त्या लोकांच्याकडे गेलो, त्या लोकांनी मी त्यांची चौकशी केली, बाबा कुठून आला, कसा आला, काय केलं, तुम्हाला वाटत कुणी अडवलं नाही का? तिथे म्हणलं माझ्याकडे तिचं सर्टिफिकेट आहे डॉक्टरचं, मग ते डॉक्टरचं सर्टिफिकेट त्याला म्हणलं दाखव. मी त्यांना लांबनंच ते सर्टिफिकेट दाखवलं. दाखवल्यानंतर मी त्याला म्हणलं की तू काही जरी झालं तरी पहिलं शहर पोलीस स्टेशनला जाऊन बाबा मी बाहेरगावनं आलेलीची कल्पना दे आणि सिव्हिल हॉस्पिटलला जाऊन तुझी चौकशी कर. हे करत असताना एक तासाभरानंतर मी पुन्हा फोन करून त्याची चौकशी केली, तर तो त्यावेळेला सिव्हिलला होता आणि दोन दिवस झाल्यानंतर आज त्याचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला मला आता मीडियाच्या माध्यमातून कळलं. आपण बघितलं असेल, आत्ता आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी बोललो, कशा पद्धतीनं त्यांनी सतर्कता दाखवली आणि त्याला उपचारासाठी सिव्हिलला दाखल केलं, त्याच्यामुळं अनर्थ टळलेला आहे. मात्र काही लोक संपर्कात आले असतील तर त्यांनाही क्वारंटाईन करण्याचा आता प्रोसेस सुरू आहे. सातारा शहरातील रविवारपेठ ही भाजी मंडी आहे, त्याच्या परिसरातच हा रुग्ण आढळला आहे आणि हा मुंबईवरून प्रवास करून आला होता. त्याच्यामुळं आता रविवारपेठ परिसरामध्ये असेल किंवा भाजी मंडई परिसरामध्ये आता खळबळ उडालेली आहे. नागरिक इथले आता चिंतेत आलेले आहेत की येथील नागरिकांना आता क्वारंटाईन केलं जातं का, कोण संपर्कामध्ये आला आहे, तर त्याचा CDR काढला जातो मोबाईल माध्यमातून. त्याचा मोबाईल संपर्कामध्ये कोणकोण आलेलं आहे त्या CDRच्या माध्यमातून त्या लोकांना आता क्वारंटाईन केलं जाणार आहे. इथं मात्र आता खळबळ माजलेली आहे. आरोग्य यंत्रणा इथं साताऱ्याची आलेली होती, नगरपालिकेच्या माध्यमातून इथं जंतुनाशक फवारणी करण्यात आलेली आहे. त्यांच्या ज्या घरामध्ये तो राहिला होता काही तासापूर्वी, त्याही घरामध्ये आता जंतुफवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं जर आपण बघितलं तर सातारा शहरामध्ये आता हा रुग्ण मुंबई पुण्यावरून आलेले रुग्ण हे सातारा शहरामध्ये शिरकाव करतायत, जिल्ह्यामध्ये शिरकाव करतायत, त्यांच्यापासूनच आता चांगली ही रुग्णाची बाधा वाढत चाललेली आहे. कोण इकडे येत असेल तर आपण ती सतर्कता पाळून पोलीस प्रशासनाला त्याबाबत माहिती दिली पाहिजे, तरच असे जे कोविड-19 आजारातनं बाधित असलेले रुग्ण आहेत हे आपल्याला सापडणार आहेत. आणि आपण सातारा शहरामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये जर असा रुग्ण आढळला तर त्याच्यावर आपण तात्काळ उपचार करू शकतो. आत्ता जर बघितलं तर जिल्ह्यातील नागरिकांना आता इतर जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी परमिशन राज्य सरकारनं दिलेलं आहे. त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठीही तपासणी तशी करण्याशी आदेश दिलेले आहेत. मात्र आता हे वैद्यकीय प्रमाणपत्रच खोटे निघू लागलेलं असंच आता या वैद्यकीय प्रमाणपत्रातून जाहीर झालेलं आहे. कारण आज जो नागरिक पॉझिटिव्ह आलेला आहे तो वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन मुंबईवरून सातारमध्ये प्रवास करून आला होता. मात्र हे प्रमाणपत्रच बोगस आहे का ह्याचीच आता चौकशी केली जावी अशी मागणी आता स्थानिक नागरिक करू लागले आहेत. कारण वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊनही हा नागरिक आता पॉझिटिव्ह आला आहे, त्याच्यामुळं रविवारपेठ असेल किंवा भाजी मंडई परिसर असेल इथं आता चांगली खळबळ उडालेली आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगून त्याला जरी उपचारासाठी दाखल केला असला तरीसुद्धा आता ह्या नागरिकापासून कुणाला बाधा होतीय का ह्याची आता चौकशी वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय पथक करत आहे. आणि लवकरात लवकर जर असा कोण संपर्कात आला असेल तर त्याच्यावर आता क्वारंटाईन करण्यासाठी किंवा त्याला वैद्यकीय उपचारासाठी दाखल केलं जाणार आहे. नागरिकांना सतर्क राहावा. संपर्कात जर कोण इतर व्यक्ती येत असेल किंवा राज्याच्या बाहेरनं जिल्ह्याच्या बाहेरनं जर कोण आला असेल तर त्याची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला द्या, पोलिसांना द्या, तरच आपण असले जे पुण्यातून किंवा मुंबईतून किंवा राज्याच्या बाहेरनं प्रवास करून आलेल्या नागरिकांवर आपण तात्काळ उपचार करू शकतो. आणि हे नागरिक जर बाधित असतील तर त्यांना आपण जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट करू शकतो, त्याच्यामुळे इतर लोकांना त्याची बाधा होणार नाही.
अपन जर सतर्कता बाळगली तर अशा पद्धतीने आपण आज जशी रायवरपेठेतली नागरिकांनी सतर्कता बाळगली आणि एका रुग्णाला हे उपचारासाठी दाखल करू शकले त्याच्यामुळे त्याचा इतर लोकांना कोणाशी संपर्क झाला नाही, त्याच्यामुळे तो एक सुटकेचा श्वास रायवरपेठवाल्यांनी सोडलेला आहे। मात्र तरीसुद्धा जर ही सतर्कता बाळगली नसती तर तो सातारा शहरामध्ये चांगलाच पसरला असता आणि रायवरपेठच्या शेजारीच असलेली भाजी मंडई ही सातत्यानं भरलेली असते किंवा तिथं पेट्रोल पंप आहे तिथंही नागरिक सातत्यानं गर्दी करून पेट्रोल भरत असत, त्याच्यामुळे ही लागण वाढली असती। मेन बाजारपेठेचा एरिया आहे शहरातील गजबजलेल्या ठिकाणीमध्ये हा रुग्ण आढळल्यामुळे आता चांगली सतर्कता आरोग्य विभाग बाळगताना दिसतंय आणि त्यांनी आता जंतुनाशक फवारणीही केलेली आहे। आम्ही सातत्यानं तुम्हाला देत असलेल्या ज्या बातम्या त्या कशा वाटतात त्या नक्की आम्हाला कळवा। आमचे चॅनल आवडलं तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचं आवडतं चॅनल माय मराठी चॉईसेस।